नमस्कार मित्रांनो दोन हजार एकोणीसची पोलीस भरती आता सुरू झालेली आहे आणि या भरतीच्या आता आप तुम्ही जे दोन हजार एकोणीसमध्ये अर्ज भरलेले होते त्या अर्जाची तुम्हाला आता एडिटिंग करण्यासाठी तारीख आलेली आहे मित्रांनो तर आता मी महाराष्ट्र राज्य पोलीस डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाईटवरती आहे तर आता आपण या वेबसाईटवरती पाहूया काय म्हणते राज्य शासनाचा हात आर दोन हजार एकोणीसची भरती मित्रांनो तर या भरतीमध्ये मित्रांनो सर्व उमेदवारांना विनंती करण्यात येते की त्यांनी ज्या घटकामध्ये जिल्हा आयुक्तालयामध्ये जे काही अर्ज भरलेले आहेत आवेदनपत्र भरलेले आहेत अशा घटकांची खाली लिंक दिलेली आहे ती उघडायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमचा पासवर्ड चेंज करायचा आहे आणि तुमची जी काही आवश्यक माहिती आहे त्यामध्ये परत एकदा सबमिट करायचं आहे जर विशेषतः आरक्षणाच्या संदर्भात असेल तर मित्रांनो या ठिकाणी बघा लिंक दिलेले आहेत आणि या लिंकमध्ये काही जिल्ह्यांचं विभागणी करण्यात आलेली आहे पहिल्या लिंकमध्ये जे आहे ते कोकणी विभागातले सर्व जिल्हे आहेत रायगड सिंधुदुर्ग पालघर वगैरे व त्याचबरोबर इतर जिल्हे काही आहेत या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर परस परत कमिशनर ऑफ पोलीस पुणे सिटी नवी मुंबई सिटी सोलापूर सिटी पिंपरी चिंचवड सिटी औरंगाबाद सिटी हे सर्व दिलेले आहेत मित्र फारसं मी वेळ घेणार नाही पण हे दिलेल्या लिंक तुम्हाला हे कॉपी पेस्ट करायचे मित्र हे जे लिंक आहेत या ठिकाणी दिलेल्या या लिंक कॉपी करायच्या आहेत आणि कॉपी केल्यानंतर पुन्हा तुम्हाला गुगलमध्ये जाऊन त्या पेस्ट करायच्या आहेत आता आपण बघा गुगलमध्ये जाऊ आणि इथे या ठिकाणी पेस्ट करू त्यानंतर जे काही तुमच्यासमोर पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला वेलकम टू महाराष्ट्र पोलीस भरती युनिट नेम यामध्ये युनिट नेम तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्याचा फॉर्म भरलेला आहे तो उदाहरणात बघायचं एस पी पालघर तर आणि त्यानंतर मग प्रोसिड करायचं आहे मित्रांनो यानंतर बघा न्यू रेजिस्ट्रेशन एक्झिस्टिंग युजर फॉरगॉट पासवर्ड ऑर फॉरगॉट यूजर युजर आय डी तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जे काही न्यू रजिस्ट्रेशन असेल तर न्यू रजिस्ट्रेशन यासाठी मित्रांनो तुम्ही दोन हजार एकोणीसमध्ये जे काही तुम्ही भरतीमध्ये ईमेल वापरलेलं आहे ते तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे युजर युजर आय डी बर्थडेथ आणि रजिस्टर ईमेल या गोष्टी महत्त्वाच्या हे सबमिट केल्यानंतर प्रोसिड करायचं आहे त्यानंतर मग जे आवश्यक तुम्हाला एडिटिंग आहे ते एडिटिंग करता येईल तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही फॉर्म तुमचा एडिट करून घ्या आणि विशेष म्हणजे अभ्यासाला लागा तर मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा आता नव्या जोमाने नव्या उत्साहाने तुम्ही तयार लागा शंभर टक्के तुम्ही लागणार अशा दृष्टीने तुम्ही तयारी करा बस तुमच्यासाठी खूप दिवस झाले तुम्ही वाट पाहत होता तो क्षण आता आलेला आहे ती संधी आलेली आहे मित्रांनो ही संधी जर गेली तर पुन्हा येणार नाही म्हणून आलेल्या संधीचा मनापासून फायदा घ्या खूप मेहनत घ्या आणि प्रयत्न करा आजच्याला एवढेच फक्त की अपडेट्स आलेले आहे लिंक आलेले आहे त्या लिंकवर जाऊन तुमचा फॉर्म एडिट करणे जे काय आवश्यक बदल आहेत ते बदल करणे एवढा अपेक्षित आहे त्यानंतर मग काही दिवसानंतर लगेच हॉल तिकीट येतील धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र ओके मित्रांनो चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल